सगळ्यात आधी आपल्याला फोटो फ्रेमच्या आकाराचा पुट्टा कट करून घ्यायचा आहे आणि हे त्याच काही सामान तांदूळ काचेचे बटन काचे पेपर कट केलेले मी सर्कल मध्ये आणि ऍक्रेलिक कलर रेड पिंक ग्रीन आणि व्हाईट कलर घेतले मी ब्रश व्हाईट ग्लू आणि फेब्रिक ग्लू तुम्हाला वाटेल तो ग्लू तुम्ही घेऊ शकता आणि पाणी या एक वाटे तांदूळाचा डिवायडेशन या तीन वाटेंमध्ये करू आपले हे तांदूळाचं डिवायडेशन झालं आहे या तांदूळ मध्ये आपण ग्रीन कलर मिक्स करू या तांदूळ मध्ये आपण रेड कलर मिक्स करू आणि या तांदूळ मध्ये आपण पिंक कलर मिक्स करू आपण याच्यात ग्रीन कलर टाकला आहे आता आपण थोडस पाणी टाकू आपण ग्रीन कलर तांदूळामध्ये मिक्स करून घेऊ ग्रीन कलर पूर्णपणे मिक्स करून घेऊ हे ग्रीन कलर सुकवायला ठेवू या तांदूळामध्ये पिंक कलर मिक्स करू आपण याच्यात रेड कलर मिक्स करू आपले तिघी कलर सुकलेले आहे आपण या डिश मध्ये पिंक आणि ग्रीन कलर मिक्स करून घेऊ हा व्हाईट कलर मी वाटी काढून घेतलाय आपण आता फोटो फ्रेमला व्हाईट कलर लावू मिक्स केलेले तांदूळ टाकू मी आता फेब्रिक ग्लूचा पण वापर करून दाखवणार फेमिकॉल घेतलंय आता मी इथे लावेन हलक्या हाताने फेमिकॉल लावायचंय ही फोटो फ्रेम आपण सुकवून घेऊ फोटो फ्रेम उलटा केलेला आहे हे पुट्ट्याचे तुकडे आपण याला लावून घेऊ इथे गम लावून घेतलेला आहे आता
फोटो फ्रेम टांगण्यासाठी इथे दोरी लावून घेतली आहे. आता आपण फोटो फ्रेम सिद्ध करू. आपण याला फॅब्रिक ग्लू लावून घेऊ. केलेले तांदूळ लावू. आपले काचेचे बटन लावून झालेले आहे. आता आपण सुकवून घेऊ. इथे मी मणी पण लावले. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मणी लावू शकता. या फोटो फ्रेम मध्ये मी माझा फोटो लावलेला आहे. आपली फोटो फ्रेम तयार झाली आहे.